वटपौर्णिमा हा सण पती पत्नीच्या नात्याला आणखीन घट्ट करणारा सण. या दिवशी प्रत्येक स्त्री आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी साकडं घालते, उपास करते. पण या दिवशी कोरोनामुळे बहुतेक स्त्रिया वडाची पूजा करायला गेल्या, पण नवऱ्यासोबतच कोरोनाच्या आठवणी देखील घेऊन गेल्या. मग सगळ्या स्त्रिया विचारतील, तर आम्ही काय करणार, वडाची पूजा तर करावीच लागणार. याचं उत्तर आम्ही देणार. पहा आमची ही स्पेशल रिपोर्ट. शुक्रवारी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. या दिवशी प्रत्येक स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसंच सात जन्म हाच नवरा मिळव म्हणून वडाची पूजा करत असते. एका वडाच्या झाडाला कच्च्या सुताना प्रदक्षिणा मारते आणि सात सवाशिनींना वाण देत असते. तसंच पूर्ण दिवस उपास ठेवते. युग कितीही बदललं असलं तरी या सणाची प्रथा आज तर घ्या तशी सुरू आहे. सिमेंटच्या ह्या जगामध्ये वडाची झाडं कमी झाली, पण स्त्री ही एक अशी शक्ती की ती काहीही करून आपली इच्छा पूर्ण करत असते. कोणी झाड शोधून आणतं तर कोणी घरी छोटंसं का होईना झाड आणून त्याची पूजा करतं. पण यावर्षी वटपौर्णिमेचा सण काहीतरी वेगळा. आता तुम्ही म्हणाल ते कसं? यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रावर कोरोनाचं संकट, अशात सामाजिक दुरावा ठेवणं महत्वाचं. आता तुम्ही म्हणाल की बायका एकत्र आल्यावर हा सामाजिक दुरावा कसा काय शक्य आहे? तर आहे. आपल्या शहरातील एका स्त्रीनं ही किमया करून दाखवली आहे. साधू संत म्हणतात ना की देव देवळात नाही तर आपल्या मनात असायला हवा. तसंच आपण वडाजवळ जाणं किंवा वडाचं झाड आपल्या जवळ येणं हे एकच ते प्रतिकात्मकही आहे. आणि मी सांगतो ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय केलं आहे. तर आपल्या शहरातील सुस्मिता कल्याणकर यांनी स्वतः एक सुंदर वडाच्या झाडाचं चित्र रेखाटून त्याची पूजा केली. यामुळे बाहेर जाऊन सामाजिक दुरावाही जपता आला, त्याचा भंगही झालेला नाही आणि एक सुरक्षित वटपौर्णिमा देखील साजरी त्यांना घरच्या घरी करता आली. सुस्मिता यांनी एक उत्तम उदाहरण दिलं आहे की जर आपल्या मनात देव असेल तर तो देव आपल्याला कुठेही दिसू शकतो, अगदी आपल्या मनात, आपल्या घरात. अशी ही अनोखी वटपौर्णिमा सुस्मिता कल्याणकर यांची.